आपकी गर्लफ्रेंड छोड़ गई है क्या, आप ऐसे क्यों रहे? गुड मॉर्निंग गाइस, अभी देखते हैं अंदर क्या चल रहा है। ये देखो हमारे भैया आए इधर। भैया क्या चल रहा है आपका हाल? कटिंग। ओके, कैसा लग रहा है आपको इधर आके? अंदर आके थोड़ा गर्म हो रहा है। ओके, लेकिन फिर भी ठीक है। हम एसी लगाने वाले हैं। एसी आएगी भैया, आप थोड़ा सा फंड में से थोड़ा सा पैसा दोगे तो एसी बर्फ जोड़ आएगा ना। आप मेरे घर में से रहो। आपकी गर्लफ्रेंड छोड़ गई है क्या, आप ऐसे क्यों रहे? अभी इनसाइड देखते क्या चल रहा है गाइस। क्या हमारे रितिका मैडम है, देखते हैं इनका क्या चल रहा है। ये कौन सा हेयर कट चल रहा है मैम? ये अभी बेस्ट कट हुआ है। ओके, स्ट्रेट रहता है। ओके, इन्होंने लाइक तक नहीं ज्यादा शॉर्ट नहीं किए। मैम आपको कैसा लग रहा है ये हेयर कट? अच्छा था। ओके, और कैसा लग रहा है आपको इधर आके? मस्त लग रहा है। ओके, इनको पूछते हैं इनको कैसा लग रहा है इधर आके, आपको कैसा लग रहा है? ये देखो अभी गाइस हमारे शॉप में पानी ख़त्म हो गया है तो मैं पानी चालू करने जा रहा हूँ। पानी चालू करके बाद फिर भैया का वॉश होएगा, वो रो रहा है, मेरे को वॉश करना है इसलिए तो पानी चालू करने जा रहा है मैं। तो हमारे इधर पांडू भैया बैठे है। क्या हाल पांडू भैया आपका? बस बढ़िया। कैसा लग रहा है आपको इधर बैठे? अरे इधर बैठ के मैं मौसम का आनंद ले रहा हूँ। ये बहुत हेल्दी भैया है। कदम यांचे झालेले आहे पूर्ण लुक, तर मला तर खूप एन्जॉय झालं करताना आणि कायमच असते एन्जॉयमेंट। तर मला भैया कदम साहेबांना हे विचारायचं आहे की साहेब तुम्हाला हा लुक कसा वाटतो? तर डार्क टू फेड हा एक नंबर, म्हणजे छान झालेला आहे मस्त आणि पूर्ण लुकच चेंज झालेला आहे तर हे मला आवडलं। विषय हाल आज आपल्या आर्टिस्ट प्रोफेशनलचा सेकंड ऍनिव्हर्सरी आहे, म्हणजे सेकंड बर्थडे आहे। दोन वर्षात पदार्पण झालेलं आहे गाईज। ही दोन वर्ष तर खूप मजेशीर गेली, पण थोडाफार जो मधला काळ होता कोरोनाचा तो खूप वाईट गेला आहे। तर आज भरपूर बारकस सेलिब्रेशन आहे, साईड बघूया गाईज काय चालले तयारी सेलिब्रेशनची। ओके, हे आहे आपलं टॅग आर्टिस्ट प्रोफेशनल सलून। आजच्या ब्लॉगचं हे थंबील चालू आहे गाईज, बघू शकता हे सगळं स्वतः आपण करतो। हे आपले नवीन मेंबर अजित सोपा बघू शकतो आणि ही तयारी बघू शकता आजची आपल्या सेकंड ऍनिव्हर्सरीची। अजून आमची तयारी होत आहे, हे फुगे बघू शकताय गाइस। प्रत्येक जण कामात आहे आणि मी बिना कामाचा असाच व्हिडिओ आणि ब्लॉग करत बसलोय। मला आज गिल्ट वाटायला सध्या की मी काय करू, मला साध्या आज कोण फुगं फुगवून देणार आले का ऍनिव्हर्सरीचा टॅग लावून देणार आले बघू शकताय। आणि आता पूर्ण आपण सेलिब्रेशन सगळे मिळून करूया, इनसाइड जाऊया आपण। अरे सीएस मल्टीपर्पज सोसायटीचे शाखा अधिकारी इकडे बघू शकता, आपले आर्टिस्टचे ओनर, अरे आपले स्पेशलायझेशन ऑफ दाढी। कैसा लगा मेरा मजाक? अँड बियर्ड के काय असेल ते आपले सागर भोसले, मेकअप आर्टिस्ट आपल्या रितिका मॅडम, आपल्या मयुरी मॅडम आणि सगळ्यात महत्वाचे आधारस्तंभ सगळे आपले सगळेच आमची मम्मी म्हणजे कांचन संगपा आणि हा आपला मस्तपैकी आपले पूर्ण सेटअप आणि सगळ्यात महत्वाचं, सगळ्यात महत्वाचं गाईज पाठीचा कणा, पूर्ण आधारस्तंभ आपले अमित जाधव सर
नमस्कार खास आम्ही त्यांना त्यांच्या हस्ते केक कापणार आहोत आणि त्यांनी कुरनोडवरून आलेले आहेत आपल्यासाठी खास या अर्धा फूल फुटला होता नावडीत ना तिथं नरसोबावडीत आले तर या आरटीचे हे सगळे जण मेंबर्स आहेत आणि आता आपण केक कापूया तर गाइस इथपर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राइब करा लॉट्स ऑफ लव गाइस कीप सपोर्टिंग कीप रॉकिंग आर्टिस्ट